म्हणजे फक्त घाबरवायचं नव्हतं तर जीव घ्यायचा होता. असं काही नाहीये, तुम्ही दोघे शांत व्हा, असं काही नाही. ऐका माझं, मला एक गोष्ट कळत नाहीये, तो नाग अचानक दिसेनासा कसा झाला? नाही सापडला, पण मी एक काम करते, मी पावडर टाकून ठेवते बाहेर. मागच्या वेळी पण टाकली होती ना पावडर तुम्ही? हो टाकली होती, पण पुन्हा एकदा टाकते. आणि घराबाहेर काही बिळं सुद्धा आहेत ना, ती सुद्धा चेक करून घेते मी. प्लीज ती सगळी बिळं लवकरात लवकर बुजवून टाका प्लीज. केतकी, आता आपण एकच गोष्ट करायची, येणाऱ्या परिस्थितीचा न घाबरता सामना. वाचलीस कारण तू घाबरली नाहीस म्हणून. अशी चालत रहा, गुड जॉब. मी आलेच. मस्तिष्काच्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे. जराही घाबरत नाही. आणि तो नाग आपल्याला सगळ्यांना दिसतो, पण अस्तिकाच्या समोरच येत नाही. कदाचित तो तिला घाबरत असेल म्हणून तो तिच्या समोर येत नसेल. भीती वाटली ना आता? वाटली ना भीती विरोचकर आगवेल म्हणून? माफी असावी. नाकर्तेपणाने वागायचं आणि माफी असावी म्हणायचं किती दिवस चालणार आहे? मी प्रयत्न केला होता. पण फाल्गुनी वाचलीस ना? वाचलीस ना ती? पण असो, एका अर्थी बरंच झालं ती वाचली. ते तिच्या आणि केतकीच्या मनात मृत्यूची, नागाबद्दलची भीती कायम राहील. या भीतीनेच जीव नकोसा होईल त्यांना, आणि त्याचाच फायदा करून घ्यायचा आहे मला. पण ही शेवटची संधी आहे अस्तिका. या पुढे जर मी सांगितलेलं झालं नाही तर तुझा जन्म, प्रतिशोध, सुशेणचा सूड, युगायुगाचा संयम सगळं विसरून जाईन मी. बाकी कोणाला मारेन ना मारेन, पण तुला मात्र नक्की संपवेन मी. येतंय लक्षात? लक्षात येत आहे का? हो. कळत नाही तुला एकदा सांगून, तू सर्पमित्र असशील. मी नाकारतच नाही येते, पण मी तुला सांगते ना इतक्या वेळा जीव तोडून की नाहीये इथे नाग. इथे कसा येईल तू? जा बघू, जा. हो. ताप जास्त असेल ना तर अजिबात प्रवास करू नका. एक दोन दिवस थांबा वाटल्यास. हो, इतली काळजी नका करू, तुम्ही त्यांची काळजी घ्या. इथे सगळं ठीक आहे. बरं, ठेवते. कुणाला ताप आलाय? तेजस भाऊजींना. आजच यायला निघणार होते, पण मी म्हटलं थांबा, आता थांबतील एक दोन दिवस. आता खरं सांगू, ते दोघं इथे नाही आहेत ना, मला एका अर्थी बरंच वाटतंय. का ग? घरापासून लांब आहेत, किमान त्या दोघांच्या जीवाला तरी काही धोका नाही आहे. सगळं ठीक आहे ना? फाल्गुनी केतकी बरे आहेत ना? फाल्गुनी तरी खूप घाबरल्यात. तेजस भाऊजी सुद्धा घरी नाही आहेत ना, पण आज केतकी काकू फाल्गुनी त्यांच्याच खोलीत झोपणार आहेत. बाबा, मी काय म्हणते, तुम्ही सुद्धा तन्मयच्या खोलीमध्ये झोपायला जा, म्हणजे तन्मयला सुद्धा भीती वाटणार नाही आणि तुम्ही त्या रुपाली म्हात्रेपासून लांब राहाल. मागे आईला म्हणाल होतो,
मी रुपाली बरोबर त्याच रूम मध्ये राहणार, कारण हीच माझ्या कर्माची फळ आहेत, मला भोगावीच लागतील. पाली मात्र आज माझ्यामुळे या घरात आली. हे सगळं जे काही घडतंय त्याला मी जबाबदार आहे. तुझी शिक्षा मला मिळायलाच हवी. असं जे होईल ते होईल, पण मी दुसरीकडे कुठेही जाणार नाही. मला तुमच्यासारखं वरदान नाही, कुठली शक्ती नाही माझ्याकडे. एक सामान्य माणूस राक्षसाशीही लढू शकत नाही. कदाचित हे सगळं करताना माझा जीवही जाईल. अगं नका ना असं बोलू तुम्ही. एक गोष्ट लक्षात ठेव, ती रुपाली माझ्या समोर असताना मला खूप त्रास होतो, होत राहील, पण मी तो त्रास सहन करेन. माहिती, कारण तिच्यावर माझं सतत लक्ष असेल. ती काय करते हे मी तुम्हाला सांगू शकेन. बाबा आपण रुपाली म्हात्रेवर कसंही लक्ष ठेवू शकतो, त्यासाठी तुम्हाला तुमचा जीव धोक्यात घालण्याची गरज नाही आहे. प्लीज मला समजून घे. अगं आपल्या माणसांसाठी मला काहीतरी करता आलं याचं समाधान मिळेल मला. आणि आता माझा निर्णय बदलणार नाही. मला एक वेगळ्याच गोष्टीची चिंता भेडसावती. कोणती चिंता? अस्तिका सध्या आपल्या घरी राहते. इनफॅक्ट आपणच तिला एका कामासाठी हायर केलंय, पण म्हणावं तसं तिला यश मिळालं नाहीये. ती आत्ताही आमच्या बेडरूम मध्ये होती. कदाचित नाक शोधत आली असेल. रुपाली ही तिथेच होती. मला संशय आला, ते रुपाली आणि ती बंद दाराआड काहीतरी बोलत होत्या. नाक तर सापडला नाहीच. मला आश्चर्य वाटतंय तिला नाक कसा सापडत नाहीये. म्हणजे इतरांना सगळ्यांना नाक दिसला, तिला दिसत नाहीये. बरोबर आहे. आजींचं सगळं झालं तेव्हा अस्तिका तिथे उशिरा पोहोचली, आणि फाल्गुनीच्या वेळी अस्तिका नव्हती. आणि जर ती तिथे असती तर कदाचित नागाला पकडता आलं असत. अस्तिका असली की नाग नसतो, आणि नाग असला की अस्तिका नसते. तुला काय म्हणायचं काय? मी मागे सुद्धा म्हणाले होते ना, अस्तिकाच या घरात येणं खूप विलक्षण आहे. तिच्यात असं काहीतरी आहे ज्यामुळे नाग तिच्या समोरच येत नाहीये. कदाचित या युद्धात तिचा काहीतरी सहभाग आहे. म्हणजे तुला असं म्हणायचंय की तुमच्याकडे जशी शक्ती आहे तशी तिच्याकडेही आहे? नाही नाही, देवी आईची शक्ती कलियुगात फक्त तिघींकडे आहे, आई, मी आणि नेत्रा. त्यामुळे अस्तिकाकडे अशी काही शक्ती असण्याची शक्यता नाही. आणि जर तसं काही असतं तर ग्रंथात किंवा कुठेतरी काहीतरी उल्लेख आढळला असता. पण चौथ्या आणि पाचव्या पेटीत काय आपल्याला अजून माहीत नाहीये. कदाचित चौथ्या किंवा पाचव्या पेटीमध्ये या अस्तिकाबद्दल काहीतरी उल्लेख असेल, किंवा अस्तिकाला स्वतःबद्दलच काहीतरी माहिती असेल. नाही बाबा, अस्तिकाला स्वतःबद्दल माहीत नसावं. जसं अद्वैत साहेबांना सुद्धा स्वतःबद्दल काहीच माहीत नव्हतं. जेव्हा तिसरी पेटी उघडली तेव्हा त्यांना कळलं की त्रेतायुगात ते विरोचकाचे सेवक होते. आजवर प्रत्येक कोड कधी आणि कसं उलगडायचं हे देवी आईने ठरवलंय. देवी आईने अस्तिकाला आपल्या मदतीसाठी पाठवलंय. तिच्यात नक्की काहीतरी आहे जे आपल्याला अजून माहिती नाहीये.
योग्य वेळ आल्यावर हे कोडं नक्की उलगडेल. या पुढे जर मी सांगितलेलं झालं नाही, तुझा जन्म, प्रतिशोध, सुशेलचा सूर, युगायुगाचा संयम सगळं विसरून जाईन. बाकी कोणाला मारेन मारेन, पण तुला मात्र नक्की समजेन मी. नाही, सुशेलचा सूड घेतल्याशिवाय माझा प्रतिशोध पूर्ण व्हायचा नाही. यापुढे कोणतीही चूक करणं अयोग्य असेल. हे मानवरूपी शरीर आता नकोस झालंय. असं वाटतंय माझ्या खऱ्या रूपात यावं, पण नाईलाज आहे. एवढी का अस्वस्थ दिसते? काहीतरी काहीतरी सुरू आहे का हिच्या मनात? हिच्या मनातलं ऐकू का येत नाहीये. कलियुगातल्या युद्धात विरोचकाचा विजय होत नाही, तोपर्यंत हे मानव रूप सोडता येणार नाही. विरोचका, आपला विजय होण्यासाठी मी अतोनात प्रयत्न करेन. काय झालं, असं का बघताय? काही नाही. काय करत होतीस तिकडे? मी विचार. ऍक्च्युली मी ओव्हर थिंक करेन, त्यामुळे सतत मनात माझ्या विचार सुरूच असतात. मनात विचार सुरूच असतात. तू आत्ताही विचार करत होतीस का? हो. नाही, म्हणजे मला कळलं नाही, असं का विचारताय? सहजच. एवढा काय विचार करत होतीस? तोच जो सापडत नाहीये, सगळ्यांना घरात घाबरवतोय तो नाग. आणि जोपर्यंत मी त्याला पकडत नाही, तोपर्यंत माझ्या मनात दुसरा कुठलाच विचार येऊ शकत नाही. इनफॅक्ट मला झोपही लागणार नाही तोपर्यंत. नेमकी वेळेलाच इथे नसते नेत्र, ही आईंच्या वेळी सुद्धा इथे नव्हती. नाग दंश करून गेला, ही कुठे होती? नाग तर सापडला नाहीच. मला आश्चर्य वाटतंय, तिला नाग कसा सापडत नाहीये? म्हणजे इतरांना सगळ्यांना नाग दिसला, तिला दिसत नाहीये.
अस्तिका, मला तुझी गरज होती आणि तू आज इथे नव्हतीस. दार खिडक्या सगळं सगळं बंद आहे, पण तरी तो नाग कसा आला, कसा गेला, आम्हाला काहीच कळलं नाही. काय बालिश खेळ खेळतोस रे? घाबरवतोस मला? भीती नावाचा शब्द सुद्धा या विरोचकाला घाबरतो, कळलं? फालतू खेळ नाही खेळायचे माझ्या बरोबर. तुला काय वाटलं? तू काय केलंस ते कळलं नाही मला. मी काय केलं? शहाणपणा करू नकोस हा. कानात बोललास ना माझ्या. काय झालं दात काढायला? हा, मला आनंद होतोय, मला आनंद होतोय तुला त्रासात बघून. आनंद होतोय? आनंद काय झालं? माझा गळा दाबायचा? मग दाब ना, मारून टाक मला. मी नाही घाबरत. दिवा विसना जशी वात फडफडते ना, तशी अवस्था झाली तुझी. कितीही तडफड कर, दिवा विजणार म्हणजे विजणार. मजा येते, घे घे मजा घे. पण सजा देणार मी तुला. लवकरच तुझा नंबर लागणार आहे बिंडोक राजाध्यक्ष, लक्षात ठेव. खुशाल लागू दे, मी नाही घाबरत. मला आनंद होतोय, मला बरं वाटतंय, कारण तू त्रासात आहेस. कोणाचा आवाज होता तो? मनातलं ऐकू नाही आलं. असं कसं होईल? नाही ऐकू आलं. मग कदाचित ती मनात काही विचारच करत नसेल. माणसाचा चेहरा बघून आणि त्याचे डोळे बघून त्याच्या मनात काहीतरी विचार चालू आहे हे कळतं. इतक्या वर्षांचा अनुभव आहे माझा. मग अस्तिकाच्या बाबतीत असं का झालं? रुपाली विरोचक झाली आणि आईची शक्ती तिच्याकडे गेली म्हणून असं घडलं असेल का? हे आत्या, हे सगळं काहीतरी वेगळं आहे. मी सुद्धा आता अस्तिकाचाच विचार करत होते. नाक तिच्या समोर येत नाहीये. आता तुम्ही म्हणता तुम्हाला अस्तिकाच्या मनातलं ऐकू येत नाही. तुमची शक्ती अस्तिकावर काम करत नाहीये असं काही असेल का? देवी आईचं वरदान असलेल्या एका व्यक्तीची शक्ती देवी आईचं वरदान असलेल्या दुसऱ्या व्यक्तीवर चालत नाही. आणि म्हणूनच मला कधी तुझ्या किंवा आईच्या मनातलं ऐकू आलं नाही. पण अस्तिकाच्या बाबतीत तसं काहीच नाहीये. मग तरी सुद्धा असं का झालं? कदाचित तिचा देवी आईशी काहीतरी संबंध असेल. नेत्रा, तो प्रश्न आहेच ना. आणि जर संबंध असेल तर मग काय संबंध आहे? कळत नाही आत्या. अस्तिकाचं असं अचानक आपल्या घरात येणं, त्या नागाने तिच्या समोर न येणं, आणि आता
तुम्हाला तिच्या मनातलं ऐकू न येणं, ह्या सगळ्या गोष्टी काहीतरी दिशा दाखवतायत असं मला वाटतं. मला असं वाटतं आता कुठल्याही निर्णयाप्रत यायला नको. मला पुन्हा एकदा आस्तिकाच्या मनातलं ऐकण्याचा प्रयत्न करावा लागेल.